भारतासह जगभरात करोना विषाणूने घातलेले थैमान लक्षात घेऊन रुग्णांवर उपचार करण्यासाठी जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी गणेश मंडळांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज असून त्याप्रमाणे अजिंक्य मित्रमंडळाने आपला खारीचा वाटा म्हणून केलेले कार्य निश्चितच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन देवाली इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीना पाटील यांनी केले. देवाली कॅम्प येथील सौभाग्यनगर परिसरातील अजिंक्य मित्रमंडळाच्या गणेश उत्सवादरम्यान देवाली इनरव्हील क्लब व SNBT हॉस्पिटल धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्राध्यापिका सुनीता आडके, माजी आमदार योगेश गोलप, रिपाई जिल्हा नेते सुभाष बोराडे, समाजसेविका मीनाताई सोनार, डॉक्टर प्रदीप जाधव, डॉक्टर दत्ता लोकरे, डॉक्टर कौशल म्हात्रे यांच्यासह SNBT इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 35 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता अनिकेत शिंदे, नितीन हगवणे, श्याम हंडोरे, अनिल हगवणे, मंगेश हगवणे, रवी गवांडे, अमोल हगवणे आदींसह अजिंक्य मित्रमंडळाचे सदस्य प्रयत्नशील होते. इनरव्हील क्लब ही महिलांची सेवाभावी संस्था आहे आणि जगात 103 देशांमध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत. इनरव्हील क्लब देवळालीला 23 वर्ष पूर्ण झाले आणि अजिंक्य मित्रमंडळ देवळाली आणि नाशिक रोड परिसरात नेहमीच वेगवेगळ्या सेवाभावी कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. कोविड महामारीमध्ये अजिंक्य मित्रमंडळाने आणि इनरव्हीलच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. त्यासाठी SNBT कॉलेजचे टीम, प्रिन्सिपल, मॅनेजमेंट कमिटी, नंतर परिसरातील सगळे सेवाभावी लोक यांनी त्यांना मदत केली आणि मी या सगळ्यांचे आभार मानते. आणि कोविडच्या महामारीमध्ये बऱ्याच जणांनी खूप दान केलं, पण सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान. ह्या परिस्थितीत सुद्धा हे रक्तदाते घराबाहेर पडले आणि त्यांनी रक्तदान केलं, त्याबद्दल मी सगळ्या रक्तदात्यांचं इनरव्हील क्लबतर्फे मनापासून आभार मानते आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन. अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आमच्या या संपूर्ण परिसरात सौभाग्यनगरमध्ये विविध कार्यक्रमांचा उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून होत असतो. अतिशय उत्साहाचं काय वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये असतं. पण ह्यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव आपण बघता, संपूर्ण विश्व हे ह्या महामारीमुळे हादरून बसलं आहे. आणि नक्कीच गणपती बाप्पा हे त्यांच्यासोबत ज्यावेळी जातील ते नक्कीच घेऊन जातील. छोट्या कानिका वैना या मंडळाने गणपतीची स्थापना या ठिकाणी केली आणि कार्यक्रम आपल्याला करता येत नाही आहे, पण तरी देखील आरोग्य शिबिर हे मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच या मंडळाचं काम हे अनेक वर्षापासून असंच अतिशय चांगल्या पद्धतीने लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतात. आणि मी माझ्या वतीने आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या वतीने मी या मंडळाला शुभेच्छा देतो. सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी आली. रक्तदान हे श्रेष्ठ दान आपण हे मानतो आणि या परिस्थितीमध्ये अतिशय उपयुक्त उपक्रम या मंडळाने या ठिकाणी राबवला. ज्या ज्या रुग्णांना नक्कीच या रक्तदान शिबिराचा फायदा होणार आणि पुढे देखील असेच कार्यक्रम अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने असेच अवधातर चालू राहतील. मदत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे हे मंडळ सर्वांना करत असतं. असेच कार्यक्रम या ठिकाणी करत राहील असे गणपती बाप्पा त्यांना आशीर्वाद देऊ अशा मी माझ्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. इनरव्हील क्लब ऑफ देवळाली या संस्थेच्या माध्यमातून आणि अजिंक्य मित्र मंडळ यांच्या सहकार्यानं या ठिकाणी रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज संपूर्ण जगभर कोविडच्या महामारीनं जग त्रस्त आहे आणि खरोखर या सर्व टीमने SNBT हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, सर्व स्टाफ यांनी बहुमोल असं सहकार्य देऊन आज या उपक्रमाची शोभा वाढवली आहे. खरोखर त्यांचं सुद्धा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं. या महामारीत रक्तदात्यांची आणि रक्तदान या उपक्रमाची खऱ्या अर्थानं गरज होती आणि अजिंक्य मित्रमंडळाच्या वतीनं ती गरज पूर्ण करण्याकरता त्यांच्या सर्व टीमनं आणि शिंदे भाऊंनी या ठिकाणी, अनिकेत भाऊंनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. खरोखर त्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो.
तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष मीनाताई सोनार आणि आमच्या संस्थेचे सचिव बाळासाहेब बुराडे हेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे पाटील मॅडम यांनी या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने असा हा कार्यक्रम राबवण्याकरता या ठिकाणी योगदान दिलं. मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. अजिंक्य मित्रमंडळाच्या वतीने गणरायाचं आगमन झाल्यानंतर दरवर्षी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी विनामूल्य केली जाते. यावेळी कोविडचं वातावरण असल्यामुळे काही मर्यादा आल्या आणि त्यामुळे यावर्षी या अजिंक्य मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये अत्यंत उपयोगी आहे. या कामासाठी सर्व तरुण मंडळी पुढे आलेली आहे. परिसरातल्या सर्व तरुण मुलांनी, विशेषतः आमच्या एस बी टी कॉलेजचे विद्यार्थी आणि एस एम टी कॉलेजचा सर्व जीएमएनटीचा स्टाफ या कामासाठी आपल्या सहकार्य करण्यासाठी आलेला आहे. आणि विशेष आनंद वाटतो की या तरुण मित्रमंडळाने या ब्लड डोनेशन करून रक्तदान ही एक जीवन संजीवनी आहे आणि रक्तदान करून अनेक जीवितांचं प्राण वाचवण्याचं अतिशय मोठं कार्य मनन कार्य केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला आमच्या इनरव्हिलच्या वतीने खूप शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी माजी आमदार योगेश घोलप, अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्या या बहुमूल्य सहकार्याबद्दल सुद्धा, आणि आमच्या इनरव्हिलच्या अध्यक्षा मीना पाटील यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. सर्वांचं मी धन्यवाद मानतो.